आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. 1 जुलैची वेतनवाढ नियमावली आपण पाहतो. राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन नियमावलीनुसार वार्षिक वेतनवाढ जुलै लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित 30 जून 2023. राज्य शासकीय जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै ह्या वर्षीच्या 2023 वार्षिक वेतनवाढ व 34% दराने महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. वार्षिक वेतनवाढ व वाढीव महागाई भत्ता दोन्ही एकत्र वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2009 वार्षिक वेतनवाढ लागू करण्याबाबत विविध सुधारित धोरण याबाबत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 26/12/2011 रोजी निर्गमित झाला आहे. सदर नियमानुसार शासकीय कर्मचारी 1 जुलैपासून चालू वर्षाच्या 30 जूनपर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा कर्मचाऱ्यास 1 जुलैची वार्षिक वेतन अनन्य राहील. तर 1 जुलैपासून चालू वर्षाची 30 जूनपर्यंत 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा कर्मचाऱ्यास वार्षिक वेतनवाढ लागू न करता पुढील वर्षाच्या 1 जुलैची वार्षिक वेतनवाढ लागू होईल. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांच्या परिवेक्षेची कालावधी असेल अशा कर्मचाऱ्यास परिवेक्षेची कालावधी संपल्यावर नंतर वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येईल. याबाबतचे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतनबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहू शकता. 26 डिसेंबर 2011 हे महत्त्वाचा 1 जुलैचे वेतनबाबत सर्व नियमावली यामध्ये बघितलेली आहे सांगितलेली आहे. 1 जुलैच्या वेतनवाढीबाबत संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ह्याच शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संकेतांक क्रमांक 20/11/26/10/37/42/12/42/00 उमरा दहीपळे यांच्या साक्षी निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तामुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आज आपण डाउनलोड करू शकता.